आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. केटीव्ही रत्नागिरी. रत्नागिरीतील भारत संचार निगम अर्थात टेलिफोन खात्यातील 231 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी 164 जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली याबाबतची माहिती डिस्ट्रिक्ट जनरल मॅनेजर श्रीकांत मब्रुखाने यांनी के टी व्हीला दिली. BSNL रत्नागिरीमध्ये टोटल 231 स्टाफ होते, तर त्यामधून VRS स्कीममध्ये 164 स्टाफ रिटायरमेंट घेतलेले, तर राहिले 64 स्टाफ आहेत. त्या 64 स्टाफमधून मी आज पूर्ण रत्नागिरी जिल्हा सांभाळत आहे. ह्याच्यामध्ये ज्या कस्टमरना अगोदर सुविधा मिळत होत्या त्या सर्व सुविधा आजसुद्धा त्यांना तसेच तसेच मिळत आहेत. काही त्यांच्यामध्ये अडथळा वगैरे किंवा असं हे नाही आहे. जे सर्व्हिसेस त्यांना अगोदर भेटत होत्या, जे फॅसिलिटीज त्यांना भेटत होत्या VRS अगोदर, ते आजही भेटत आहेत. 164 जणांनी एकाच वेळी स्वेच्छानिवृत्ती घेणे व सर्व काम सुरळीत चालणे हा कामगार क्षेत्राला धक्काच आहे. तसेच सध्या पूर्वी वयोमानानुसार निवृत्त झालेले कर्मचारी सेवाभावी वृत्तीने त्यांना मदत करतात असेही ते पुढे म्हणाले. तसेच बिले करणे, वसुली करणे ही कामेही व्यवस्थित चालू असल्याची माहिती त्यांनी KTV दिली. ह्याच्यामध्ये जे रिटायर झालेले लोक आहेत ते सुद्धा व्हॉलेंटरीली येऊन आमच्या इथे काम करत आहेत. ते आम्हाला फार हेल्पफुल झालेलं आहे. तर अशा प्रकारे आमचं हे सुरळीत चालू आहे रत्नागिरी टेलिकॉम डिस्ट्रिक्ट. बिलांबाबत असं आहे, आम्ही बिल प्रिंट करत नाही सध्या, कारण ते वरूनच पूर्ण भारतात बिल प्रिंट न करण्याचं एक हे केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वांना आम्ही SMS देतो, ईमेल देतो, त्याप्रमाणे कस्टमर ऑनलाईन भरतात किंवा काउंटरवर येऊन भरतात. तर आम्ही प्रत्येक CSC मॅन केलेलं आहे, प्रत्येक CSC आउटसोर्स केलेलं आहे. तर तिथे त्यांना लॅपो दिलेलं आहे, हे ह्याच्यामध्ये रिचार्ज करण्यासाठी त्यांना लॅपो आहे. तर त्या लॅपोमधून त्यांनी लँडलाईन बिल भरू शकतात, मोबाईल बिल भरू शकतात, कुठल्याही प्रकारचे जे हे आहे चार्जेस ते भरू शकतात. तर आम्ही असं आउटसोर्स करून सर्व CSC मॅन केलेलं आहे, म्हणजे तिथे सगळे फॅसिलिटी तुम्हाला मिळत आहेत. पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक एक ऑफिसर्स आहेत आणि ते ऑफिसर्स अंडर एक एक स्टाफ आहे, टेक्निकल स्टाफ आहे. आणि इथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे रत्नागिरीमध्ये. तर ह्या रत्नागिरी बिल्डिंगमध्ये फक्त 6 ऑफिसर्स आहेत, ते पूर्ण रत्नागिरी जिल्हा हँडल करत आहे. ही परिस्थिती फक्त रत्नागिरीत नसून देशातही आहे, परंतु पुढे पुढे यात सुधारणा होईल व सर्व सेवा व्यवस्थित मिळतील असे संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन रत्नागिरीचे सचिव नंदकिशोर कदम यांनी KTV सांगितले. तशीच ही परिस्थिती पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यापुरती नसून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तसेच ऑल इंडियामधल्या सर्व राज्यामध्ये परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर माझ्या मते 10% पण स्टाफ राहिलेलं नाही, 90% वरती, काही ठिकाणी 95% स्टाफ हा VRS घेतलेला आहे. तर ही परिस्थिती ऑल इंडियाला अशीच आहे. तर आम्ही सर्वांच्या की टेक्निकल स्टाफ हा भरला गेला पाहिजे, तरच आपण BSNLला वाचू शकतो. आणि हा जो त्यानंतर येणारा जो 4G आहे, 4G स्पेक्ट्रम जो गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेला आहे, त्याचं पण इम्प्लिमेंटेशन काही दिवसामध्ये साधारण 15 ते 20 दिवसामध्ये होणार आहे. आणि हे नक्कीच सर्वसामान्य लोकांना जी चांगली बातमी आहे. आणि नक्कीच आम्ही BSNL ही सेवा आणि BSNL ही गव्हर्नमेंट आहे आणि ही बंद पडू नये यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो आहे आणि ह्याला आम्हाला निश्चितच यश प्राप्त होईल. धन्यवाद. जिल्ह्याच्या या टोलेजंग कार्यालयात फक्त 6 अधिकारी काम करीत असून सर्वच बाजू सांभाळत असतील तर तो इतर खात्याला त्यांनी आपला आदर्श दाखवून दिला असे चित्र दिसत आहे.